कृष्ण हरी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव सुखाचर बापर कुम देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुम देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव पवित्र तो देहवाणी पुण्यवंत पवित्र तो देहवाणी पुण्यवंत पवित्र तो देहवाणी पुण्यवंत पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देहवाणी पुण्यवंत पवित्र तो देहवाणी पुण्यवंत पवित्र तो देहवाणी पुण्यवंत पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ जोवदे अच्युत सर्व काळ
जो वदे अच्युत सर्व काल याच्या चिंतने तरतील दोषी याच्या चिंतने तरतील दोषी याच्या चिंतने तरतील दोषी याच्या चिंतने तरतील दोषी दळतीला माझी रात कांचा दळतीला राशी पात कांचा दळतीला राशी पात कांचा देवाईची रज चरणीची माती देवाईची रज चरणाची माती देवाईची रज चरणीची माती देवाईची रज चरणाची माती धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे आणि 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 वैकुंठ नायक दयाकंठी वैकुंठ नायक दयाकंठी वैकुंठ नायक दयाकंठी दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी कामने देव भक्तांचा संगम कामने देव भक्तांचा संगम कामने देव भक्तांचा संगम कामने देव भक्तांचा संगम येथे ओघ नाम त्रिवेणीचा येथे ओघ नाम त्रिवेणीचा येथे ओघ नाम त्रिवेणीचा कामने देव भक्तांचा संगम कामने देव भक्तांचा संगम कामने देव भक्तांचा संगम कामने देव भक्तांचा संगम येथे ओघ नाम त्रिवेणीचा येथे ओघ नाम त्रिवेणीचा येथे ओघ नाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी दळतील राशी पात कांचा पवित्र तो दे वाणी पुण्यव सर्व काळ जो बजे आजूता
दयाचा चितन शिवाजी महाराज जय रंग बली की जय पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाचा चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवैच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी तयाचा चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्तांचा संगम तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठ्ठल 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 हला विठ्ठल विठ्ठल
शब्दीर्धम्मामकानां नितम्बकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंगं जयांचे किलियास्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदुचरण श्रीगुरुंचे ते नमस्कारोणी आता विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती दाता जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पथकांच्या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा पाच चरणाचा असा अभंग आहे. विठाला प्रस्तुत अभंगाच्या द्वारा श्री संत जगद्गुरु तुकोबाराय नामधारकाच्या अर्थात संतांच्या देहाचा महिमा स्पष्ट करतात. विठाला चिंतन सेवेला आरंभ करण्यापूर्वी कीर्तन सेवा ही कोणत्या निमित्तानं आहे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. वैकुंठवासी श्रीराम कारभारी पुरकर आमच्या अण्णासाहेबांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं त्यांचं एक वारकरी जीवन असल्यामुळे वारकरी कीर्तनाने आज त्यांना एक श्रद्धांजली समर्पित करायची म्हणून हे आजचं कीर्तन आहे. विठाला अन्नांच्या पश्चात आमच्या मातृतुल्य गंगा भागीरथी ताई आहेत. त्यांची तीन मुलं आहेत, हरिभक्तीपरायण राजू महाराज, सचिन भाऊ आमचे, किरण भाऊ आमच्या, मीनाताई त्यांचे नातू पंतू, त्यांची अण्णांची भाऊजाई असेल, अण्णांची पुतणी असतील, हा सर्व परिवार सोडून अण्णांनी खरं तर अण्णांचं जीवन पाहिलं तर खरोखरच अण्णांनी अजून जगणं गरजेचं होतं असं वाटावं असं अण्णांचं जीवन होतं. आणि माझ्या बाबतीत तर ते खरोखरच पितृतुल्य होते आणि आजही त्या परिवाराशी माझं असलेलं नातं त्याच पद्धतीचं त्याच प्रेमाचं आहे. अण्णांचं जीवन आपण पाहिलं तर कुटुंब वत्सल आपण जे म्हणतो ना ते कुटुंब वत्सल हे पद ही पदवी खऱ्या अर्थानं अण्णांनी सार्थ ठरवली आणि या जगाचा निरोप घेतला. त्याचं कारण असं की मी माझ्या डोळ्यांनी कितीतरी वेळा बघितलं, कितीतरी वेळा मी स्वतः हे अनुभवलं. अगदी छोटीशी गोष्ट जरी असली तरी प्रत्येक माणसानं त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यानं अण्णांना अगोदर विचारावं आणि मग अण्णांचा त्याच्यावर काय अभिप्राय आहे, अण्णा हो म्हणतात की नाही म्हणतात, भले अण्णा नाही म्हणत असतील तर ते पुन्हा कसं केलं पाहिजे, करणं कसं योग्य आहे हा विचार अण्णांना पटवून दिला जात असेल त्यानंतर कदाचित अण्णा हो म्हटले असतील कुठल्या का होईना पद्धतीने, पण अण्णांचा होकार मिळाल्यानंतरच ते काम करावं. इतकंच नव्हे
तर कोणत्याही छोट्या मोठ्या कामासाठी लागणारे पैसे सुद्धा अण्णांना विचारावे, ताईंना विचारावं आणि मग ते पैसे घ्यावे, मग ते काम करावं. यातून दोन गोष्टी नक्कीच आपल्या डोळ्यासमोर येतात की सगळी तिजोरी अण्णांच्या ताब्यात होती. याची दोन कारणं, की सगळी तिजोरी अण्णांच्या ताब्यात होती याचं कारण सगळ्या कुटुंबाचा अण्णांवर विश्वास होता, अण्णांवर प्रेम होतं, अण्णांच्या प्रती आदर होता एक. आणि सर्वांनी आपल्या प्रती तिजोरी ताब्यात देऊन प्रेम करावं असं अण्णा सुद्धा असंच जगले दोन. ह्या दोन गोष्टी या कुटुंबामध्ये अहोरात्र मला पाहायला दिसल्या आणि म्हणून अण्णांचं जीवन खऱ्या अर्थानं कुटुंब वत्सल ही पदवी पूर्ण करून या जगाचा निरोप अण्णांनी घेतला. विठ्ठला तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अच्छा, ह्या कीर्तन सेवेसाठी सगळी मंडळी आमचे हरिभक्तीपरायण जगदीश महाराज असतील, रामदास महाराज, गावातली पंचक्रोशीतील सगळी भजनी मंडळी आहे, इकडे आमचे निवृत्तनाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये पंढरीला पायी असणारे आमचे विठ्ठल महाराज, आमचे ऋषिकेश महाराज, सगळी गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आमचे मृदंग महर्षी, आणि एका बाजूला आमचे मूर्तिमंत तुकोबा राय आहे. खरं तर कीर्तनाचा नियम असा आहे, कीर्तनात जो ड्रेस घातला ना, आता मी कीर्तनात धोतर नेसत असतो. मी तुम्हाला कधी पॅन्टीवर दिसलोय का? कधीच नाही. म्हणून आता कीर्तनात जर तुम्ही हा ड्रेस घातलाय ना, आता उद्या सुद्धा हाच ड्रेस दिसला पाहिजे. विठाला बाजूला आमचे हनुमंत राय आहे. उभी असलेली बसलेली सर्वच वारकरी संत साधक मंडळी, आप्तेष्ट मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची कीर्तन सेवा. विठ्ठला विठ्ठला पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. आमच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये अगदी कितीही ऊन असू दे, पायात चप्पल असेल नसेल, ऊन असेल पाऊस असेल, कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पासून पंढरीपर्यंत तुळशीची सेवा ज्या करत असतात, आणि म्हणून काही माणसांची ओळख असते, काहींची कशाने असते, काहींची कशाने असते, पण आमच्या कत्वरे मावशींच्या, आमच्या पंचक्रोशीतील 550 गावातील सगळे वारकरी त्यांना त्यांच्या आडनावानं ओळखतच नाही, तुळशीवाल्या मावशी म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. आजही त्या हजर आहे. विठाला विठाला प्रांगणामध्ये जीवनाच्या वाटेवर पावलं टाकत असताना प्रत्येक पावला गणिक, प्रत्येक मनुष्याला परिचयाची गरज आहे. कोणत्या परिचयाची गरज आहे आपण पहा. जीवनामध्ये पहिल्यांदा देवाचा परिचय होणं आवश्यक आहे, त्याच जीवनामध्ये संतांच्या परिचयाची आवश्यकता आहे, आणि हे दोन परिचय करून घेण्यासाठी प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये स्वतःचा परिचय होणं अत्यंत गरजेचं आहे. विठाला विठाला पाहिजे, ठीक आहे, संतांचा परिचय जीवनाला गरजेचा आहे हे मान्य आहे, पण स्वतःचा परिचय पाहिजे हे कसं? प्रत्येक माणसाला स्वतःचा परिचय असतोच ना, कुणाला स्वतःचा परिचय नसतो? बसलेल्या पैकी मी कुणालाही जर विचारलं, सांगा तुमचा परिचय सांगा, तर तुम्हाला तुमचा परिचय द्यायला 7 दिवस लागतील काय?
विचारल्यानंतर त्याच सेकंदाला मनुष्याचं उत्तर तयार असतं, परिचयाचं काय उत्तर असतं, चिमाजी गोमाजी कापसे मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा सांगून आपण मोकळे होतो. पण मला सांगा, आपण ठेवलेलं, आपल्याला ठेवलेलं जे नाव आहे, मग ते चिमाजी असेल गोमाजी असेल, मला सांगा हा परिचय आपला का आपल्या देहाचा? कुणाचा? शास्त्र असं सांगतंय हा परिचय आपल्या देहाचा आहे, हा परिचय आपला नाही. खरं तर आता हे ऐकायला सुद्धा तुम्हाला बरं वाटत नसेल, पण काय करावं, जे बरं वाटत नसतं तेच खरं असतं, जे खरं असतं ते ऐकायला बरं वाटत नसतं, जे ऐकायला बरं वाटत नसतं तेच खरं असतं. विठाला हस्तामलकाचं जीवन चरित्र आपण पहा. हस्तामलकांचा जन्म झाला, जन्म झाल्यापासून मला वाटतं 1-1.5 वर्षानंतर मुलं बोलतात, 1-1.5 वर्षानंतर ते पोरग बोलायला लागतं. हस्तामलक 4-5 वर्षांचे होऊन गेले तरी बोलायला तयार नाही. आई वडिलांना असं वाटलं आपल्याला पोरग झालं पण मुकच झालं, देवानं पोरग दिलं पण मुकच दिलं म्हटलं ते बोलतच नाही. काही वर्षानंतर जगद्गुरु शंकराचार्य फिरत फिरत त्या गावामध्ये आले. त्या गावामध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटलं फार मोठे साधू आहे, आपल्या घरी त्यांना आणू. आणि म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांना आदरपूर्वक सन्मानपूर्वक घरी बोलावलं, त्यांचं पूजन केलं, त्यांच्या चरणावर त्यांचे माता पिता नतमस्तक झाले आणि सांगितलं साधू महाराज आपले चरण कमल आमच्या घराला लागले, आमचं घर पवित्र झालंय. म्हटलं आमची एक विनंती आहे, आम्हाला एक मुलगा आहे पण तो बोलत नाही, आपण जर कृपा केली तर बरं होईल. जगद्गुरु शंकराचार्यांच्या समोर हस्तमलकाला बसवलं आणि जगद्गुरु शंकराचार्यांनी अंतर्ज्ञानाने पाहिलं तर त्याला बोलता येत होत पण तो मुद्दामून बोलत नव्हता. शंकराचार्य म्हणाले याला जर बोलता केलं तर याला तुम्ही माझ्यासोबत पाठवणार का? हो, आई वडिलांना उलट इतका आनंद झाला. आई उलट म्हणाले उलट चांगलं आहे ना महाराज, नाहीतरी ते घरी करतं काय? म्हटले फक्त बसून राहते, हालत नाही, चालत नाही, शाळेत जात नाही, बोलत नाही, फक्त भाकरी खात, भाकरी खाऊन दिवस काढतंय. म्हटले त्यापेक्षा तुमच्या सोबत आला तर तो कीर्तनकार तरी होईल, चार गावांना कीर्तन करीत तरी फिरेल. म्हटले चांगली गोष्ट आहे, घेऊन जा. शंकराचार्यांनी त्यांना बोलतं करण्यापेक्षा, बोलतं करण्यासाठी 3 प्रश्न विचारले. शंकराचार्य त्या बाळाला म्हणतात, बाळा कस्त्वं शिशो कस्य कुतोषि गंता किं नाम ते त्वं कुत आगतोषि. शंकराचार्यांनी त्याला विचारलं, बाळा कस्त्वं शिशो, तुझं नाव काय, तू कुठून आलास आणि तुला कुठे जायचंय? हे 3 प्रश्न विचारल्यानंतर त्याने आपला परिचय सांगितला. काय परिचय सांगितला? नाहं मनुष्य न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहं निजबोधरूपः. चिदानंद रूपस शिवोहम शिवोहम, मी आत्मस्वरूप आहे, मी परब्रह्म स्वरूप आहे, मी चिदानंद स्वरूप आहे. हा परिचय हस्तामलकाने जगद्गुरु शंकराचार्यांना दिला. विठाला विठाला स्वतःचा परिचय हा आहे. आपण देह स्वरूप नसून आपण आत्मस्वरूप आहोत, आपण परब्रह्म स्वरूप आहोत, आपण चिदानंद स्वरूप आहोत. तुकोबरांना विचारा ना, तुकोबरांनी सांगितलं मी वासुदेव तत्वता कळोईल विचारिता, विचारिता कळोईल तू कोण आहे, आपण आत्मस्वरूप आहोत. आणि म्हणून आत्मा वेगळा आहे, देह वेगळा आहे, आत्म्याचे धर्म वेगळे आहे, देहाचे धर्म वेगळे आहे, पण आपलं आयुष्य गेलं तरी आपण देहालाच आपलं स्वरूप मानून बसलो, इथे आपली चूक झाली. विठाला विठाला विठाला. आता देह वेगळा आणि आत्मा वेगळा असतो कसं? हो, देह म्हणजे आपण नाही, आपण देहाहून वेगळे आहोत. देहाहून वेगळे म्हणजे कसं हे पटत नाही, पण तेच खरं आहे. आपण पहा, आपण देहापेक्षा वेगळे कसे? एक नियम असा आहे की जी गोष्ट आपल्याला दिलेली असते त्याहून आपण वेगळे असतो, किंवा ज्या गोष्टीला आपण माझं म्हणतो त्या गोष्टीहून आपण वेगळे असतो. आता बाहेर उभी असलेली 12-59 नंबरची कार माझी आहे
याचा अर्थ कार वेगळी आणि महाराज वेगळे झाले ना. खाली ठेवलेला मोबाईल माझा आहे याचा अर्थ मोबाईल वेगळा आणि महाराज वेगळे झाले. डोक्याला बांधलेला फेटा दुसरा कुणाचा नसून माझाच आहे म्हणजे फेटा वेगळा आणि महाराज वेगळे झाले. पाय माझे आहे, हात माझे आहे, सगळं शरीर माझं आहे. आता मला सांगा शरीराहून मी कसा झालो? वेगळा झालो. ज्या गोष्टीला आपण माझं म्हणत असतो त्या गोष्टीहून आपण वेगळे असतो हा नियम आहे. दुसरं सांगतो, जी गोष्ट आपल्याला दिलेली असते त्या गोष्टीहून आपण वेगळे असतो. देवानं हा देह आपल्याला दिलेला आहे आणि कशासाठी दिलेला आहे? देव दिला देह भजन गो माता. भजन गो माता दिली इंद्रिय हात पाय कान हे जर आपल्याला देवानं दिलेलं आहे तर दिलेल्या गोष्टीहून म्हणजेच मिळालेल्या गोष्टीहून आपण वेगळे असतो की नाही बोला. म्हणून देह वेगळा आत्मा वेगळा, आपण आत्मस्वरूप आहोत. देहाचे धर्म वेगळे, आत्म्याचे धर्म वेगळे. देह लहानाचा मोठा होतो तसा आत्मा लहानाचा मोठा होत नाही. देहाला लिंग भेद आहे, आत्मस्वरूपाला लिंग भेद नाही. आपण पहा, मुलाच्या शरीरामध्ये आत्मा असतो हे बरोबर का चुकीचं? बरोबर आहे. मुलाच्या शरीरामध्ये आत्मा असतो आणि मुलीच्या शरीरामध्ये आत्मी असते. मग आत्माच असतो म्हणजे आत्मस्वरूपाला लिंग भेद नाही, आत्मस्वरूपाला नाश नाही, आत्मस्वरूपाला कधी ताप येत नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. देहाच्या ठिकाणी विकार आहे जे निर्विकार आहे, अविनाशी आहे, शाश्वत आहे, तेच आपलं स्वरूप आहे. विठ्ठला भगवान बोलले ना, देह आणि आत्म्याच्या संबंधाने अर्जुनाशी संवाद करत असताना भगवान परमात्मा गीतेमध्ये बोलले. काय बोलले? न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः शाश्वतः नित्यः. हे आपलं स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल जीवनाची वाटचाल करत असताना आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये संतांचा आणि देवाचा परिचय करून घ्यायचा असेल तर अगोदर प्रत्येक माणसाला स्वतःचा परिचय होणं गरजेचं आहे. मग ज्याला स्वतःचा परिचय झाला त्यालाच देवाचा परिचय करून घेता येतो. जीवनामध्ये देवाचा परिचय महत्वाचा आहे. कशासाठी महत्वाचा आहे? देवाच्या परिचयामध्येच जीवनाची सार्थकता दडलेली आहे. म्हणून देवाचा परिचय महत्वाचा आहे. आपण पहा, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तिसरी गोष्ट म्हणजे संतांचा परिचय जीवनामध्ये आवश्यक आहे. संतांचा परिचय कशासाठी आवश्यक आहे? आपल्या उद्धाराची तळमळ घेऊनच संत या अवनी तलावरती अवतीर्ण झालेले आहे. म्हणून संतांच्या परिचयाची आवश्यकता आहे. संतांच्या परिचयाची आवश्यकता कशासाठी आहे? संतांचा परिचय याच्यासाठी झाला पाहिजे, आपल्याकडून त्यांचा नाही सन्मान झाला तरी चालेल पण अवमान तरी होऊ
नये, कारण संतांचा भक्तांचा जर अवमान झाला तर ते देवाला सहन होत नाही. एक वेळेला आपल्याकडून देवाचा अवमान झाला तर देव सहन करतो, त्याला सुधारण्यासाठी संधी देतो. पण देवाच्या भक्ताचा जर अवमान झाला तर देव सहन करत नाही, लगेच शिक्षा करतो. आपण पहा, पिंडारक क्षेत्रातील प्रसंग आपण डोळ्यासमोर आणा. देवाच्या 16,108 राण्यापैकी जांबुवंती, त्या जांबुवंतींचा मुलगा सांब, देवाच्या काही इतर मुलांनी म्हणजे त्याच्या भावांनी त्या सांबाला स्त्री वेश दिला आणि साड्यांच्या घड्यावर घड्या रचून त्याचं पोट असं वाढवलं, त्याला सुंदर साडी नेसवली, त्याचा मेकअप केला आणि ऋषींसमोर त्याला बसवलं. म्हटले, मुनिवर आपण तपस्वी आहात, अधिकार संपन्न आहात, आपण अंतर्ज्ञानी आहात, ही मुलगी गरोदर आहे, सांगा हिला काय होईल. तर ते अधिकार संपन्न अंतर्ज्ञानी मुनी होते, त्यांनी ओळखलं हे आपली चेष्टा करत आहेत, हा तर मुलगा आहे. त्यांना राग आला आणि त्यांनी शाप दिला, हिला मुसळ होणार. म्हटले, हिच्या पोटी काय जन्माला येणार, या सांबाच्या पोटी मुसळ जन्माला येणार आणि ते मुसळ तुमच्या सगळ्या कुलाचा नाश करणार. देवाचा मुलगा आहे, देवाच्या मुलांनी देवाच्या भक्ताची चेष्टा केली, काय बिघडलं हो? पंतप्रधानाच्या मुलाने जर कॅबिनेट मंत्र्याची थोडीशी खोड काढली तर काय बिघडलं? पंतप्रधानाचा मुलगा आहे तो, पण इथे नाही चालत, हा जगाचा पंतप्रधान आहे. भगवान परमात्म्याची ती मुलं आहेत, तरी सुद्धा भगवान परमात्म्याने मुलांचं नातं बाजूला ठेवलं आणि अगोदर भक्ताला जवळ केलं. माझ्या भक्ताचा अवमान झाला ना, माझी जरी मुलं असतील, आता त्यांना त्या शापापासून मुक्तता नाही आणि पुढे यादव कुलाचा नाश झाला. वास्तविक यादव कुलाला नाशापासून देव सावरू शकत होते, त्यांना नाशापासून बाजूला ठेवू शकत होते, पण देवाला नात्यापेक्षाही भक्त महत्वाचा असतो. मग आपण चिंतन करा, देवानं जर आपल्या मुलांना सोडलं नाही तर त्याच्यामध्ये तुमचा आणि माझं तर हिशोबच नाही. विठ्ठला विठ्ठला, संतांचा परिचय, संतांची ओळख ही परमार्थाच्या विश्वामध्ये मोठ मोठ्यांना सुद्धा झाली नाही. आपण पहा, 14 विद्या ज्यांना प्राप्त होत्या, 14 कला ज्यांना प्राप्त होत्या आणि 14 वेळा ज्यांनी काळाला माघारी पाठवलं, 1400 वर्ष या पृथ्वी तलावर जे जीवन जगले, वाघावर बसले आणि विषारी सर्पांना ज्यांनी हातात धारण केलं, असे अधिकार संपन्न योगीराज चांगदेव महाराज, त्यांना तरी संत ज्ञानेश्वर महाराज कुठे कळाले? नाही कळाले. सिद्ध असणारे अनगडशा फकीर श्री संत जगद्गुरु तुकोबारांची ख्यात कीर्ती कानावर आल्यानंतर ते तुकोबारांना शोधू लागले. कुठे भेटतील तुकोबार आहे, त्यांचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे, तळमळ लागली. देहू गावामध्ये आले, कुठे शोधायचं? त्यांना भिक्षा मागण्यासाठी त्यांच्याकडे कटोरा होता, त्या देहू गावामध्ये त्यांनी भिक्षा मागायला सुरुवात केली आणि असा मनाशी निश्चय केला की तुकोबारांच्या हातून जर या कटोऱ्यामध्ये पीठ पडलं तर माझा कटोरा भरणार, ज्यांच्या पिठाने तो भरणार ते नक्कीच तुकोबाराय आहेत असं मी समजेन. सगळ्या गावामध्ये पीठ मागितलं पण कटोरा रिकामाच आहे. तुकोबारांच्या घरी आले, जिजाबाई जात्यावर बसलेली आहे, दळण दळती आहे, भिक्षाम देही म्हणून आवाज कानावर आला. छोटीशी चिमुरडी भागीरथी उभी होती, त्यांची मुलगी, आणि चिमुरड्या हाताने तिने थोडीशी पिठाची उंजळ भरली. त्या अनगडशा सिद्ध फकीरापर्यंत जाईपर्यंत ती निम्मी अर्धी सांडूनही गेली आणि केवळ त्या बोटांना चिकटलेलं पीठ उरलेलं आहे. ते बोटांना चिकटलेलं पीठ, ते बोट, ते असे फक्त त्या कटोऱ्यामध्ये त्या चिमुरड्या भागीरथीने अशी झटकली ती बोट, त्या बोटांना चिकटलेलं पीठ त्या कटोऱ्यामध्ये पडलं. परिणाम असा झाला, कटोरा तर भरलाच पण कटोरा भरून पीठ ओसंडून खाली पडू लागलं. पीठ पडता 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 त्याचा ढिगारा तयार झाला, त्या ढिगाऱ्यामध्ये अनगडशा फकीर बुडून गेला. तो आनंदानं नाचू लागला, वा रे वा तुकोबा, वा रे वा तुकोबा, काय सामर्थ्य आहे माझ्या तुकोबामध्ये. तेव्हा भागीरथी बोलली, मी तुकोबा नाही, मी त्यांची मुलगी आहे, बाबा भंडारा डोंगरामध्ये भजनासाठी गेले. मग आता कैमुत्तिक न्यायाने आपण चिंतन करा,
अनगडशा फकीर विचार करतोय, मुलीचं जर एवढं सामर्थ्य असेल तर तुकोबारांचं किती असेल. विठाला विठाला आहे. अनगडच्या फकीराला सुद्धा अगोदर तुकोबराय कळले का हो? संतांचा परिचय होणं, त्यांना ओळखणं कठीण आहे. त्यांना कसं ओळखायचं? काय ते काय देहाचं, त्यांचा देह आपल्यापेक्षा वेगळा असतो का? आपल्याला दोन पाय, त्यांना चार असतात का? आपल्या हाताला पाच बोट आहे, त्यांच्या हाताला सहा बोट असतात काय? ते दिसायला आपल्यासारखेच असतात. त्यांचं चालणं, बोलणं, बसणं, उठणं, खाणं, पिणं, हसणं, खेळणं आपल्यासारखंच असतं. तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकत आहे, परी तेथीचा नोहे. हो, ते दिसायला जरी आपल्यासारखे असले, त्यांचा देह व्यवहार जरी आपल्यासारखा असला, तरी एक बदल आहे. कोणता बदल आहे? तो अभंगाच्या प्रथम पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, ही नामधारकाच्या देहाची, संतांच्या देहाची विशेषता आहे. विठाला 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 विठाला. ज्या देहाला श्री संत जगद्गुरु तुकोबराय पवित्र म्हणतात, त्याच देहाच्या बाबतीमध्ये दुसऱ्या ठिकाणी तुकोबरायांनी मात्र असं वर्णन केलंय. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र ऐसे शरीर विटाळाचे आळे म्हटलंय. शरीर इतकं अपवित्र आहे, किती अपवित्र आहे म्हटलं, जगाच्या पाठीवर सर्वात अपवित्र गोष्ट सांगा. काय सांगणार हो तुम्ही? सर्वात अपवित्र जगाच्या पाठीवर काय असेल? तर शरीर आहे. शरीर आपण पहा, त्या स्वीट मध्ये अत्यंत सुगंधी, स्वादिष्ट, सुग्रास पक्वान्न ठेवलेले असतात, पण त्या पक्वान्नाचा आपल्या शरीराशी संबंध आला, 3 तासाच्या नंतर त्याचं घाणीत रूपांतर होतं, इतकं आपलं शरीर अपवित्र आहे. किती अपवित्र आहे ते अपवित्र असण्याचं कारण काय?
योगशास्त्र आपल्याला असं सांगतंय, शरीर अपवित्र असण्याची सहा कारण योगशास्त्रानं आपल्याला सांगितली. आपण पहा, योगशास्त्र म्हणतंय पहिलं कारण असं आहे स्थानात, दुसरं कारण बीजात, तिसरं कारण उपस्तंभात, चौथं कारण निस्यंदात, पाचवं कारण आहे निधनादपी, आणि सहावं कारण आहे कायम अधेय शोचत्वात. या सहा कारणांमुळे आपलं शरीर अपवित्र आहे असं योगशास्त्राचं मत आहे. विडाला पहिलं कारण आहे स्थानात. स्थानात म्हणजे ज्या ठिकाणी देह तयार झाला ते ठिकाण मुळात अपवित्र आहे. आईच्या उदरामध्ये तो देह घडला ना, आईच्या उदरामध्ये देह तयार झाला, आईच्या उदरामध्ये काय परिस्थिती असते हो? विष्ठालेप चहूकडे नाकी तोंडी कृमीकडे. अपवित्र स्थानामध्ये देह तयार होतो म्हणून देह अपवित्र आहे. दुसरं कारण आहे बीजात. देह कशापासून तयार झाला? आई वडिलांनी खाल्लेल्या अन्नाच्या विकारापासून देहाची निर्मिती आहे. आणि शास्त्र आपल्याला असं सांगतंय कोणत्याही गोष्टीचा विकार हा अपवित्र असतो. आणि अन्ना, आई वडिलांनी खाल्लेल्या अन्नाच्या विकारापासून जर देहाची निर्मिती असेल तर देह अपवित्र आहे बीजात. योगशास्त्रानं तिसरं कारण असं सांगितलंय उपस्तंभात. उपस्तंभात म्हणजे देहाला धारण करणारी जी तत्व आहे, सात धातूंपासून देह तयार झाला, ते सातही धातू अपवित्र आहेत. रक्त, रेत, मांस, चरबी, हाड, चर्म आणि मज्जा या सात धातूंपासून देह तयार झाला. हे सातही धातू अपवित्र आहे. चर्म म्हणजे ही स्किन, ही कातडी, ही कातडी इतकी अपवित्र आहे. जर भाजी चिरताना, फळं कापताना आपलं बोट कापलं आणि ह्या स्किनचा, ह्या कातडीचा असा तुकडा पडला, ती शरीरापासून वेगळी झाली आणि आता पुन्हा त्या कातडीला कुणाचाही स्पर्श होऊ द्या, तो मनुष्य अपवित्र होतो. स्नान केल्याशिवाय आता पवित्र होणार नाही, इतकं अपवित्र आहे. ही कातडी, हे चर्म जोपर्यंत शरीरावर आहे तोपर्यंतच चांगलं. शरीरापासून वेगळं झालं आणि त्याला स्पर्श झाला की आपण अपवित्र होतो. या सात धातूंमध्ये एक रक्त आहे. रक्ताला संस्कृतामध्ये अशुद्धा म्हटलेलं आहे. रक्ताला संस्कृतामध्ये काय नाव आहे? अशुद्धा. आता ज्याचं नावच अशुद्ध आहे आणि त्याने जर आपला देह तयार झालेला असेल तर त्या देहाला पवित्र कसं म्हणायचं? ज्या सात धातूंपासून देह तयार झाला ते सातही धातू अपवित्र आहे. म्हणून योगशास्त्र आपल्याला असं सांगतंय उपस्तंभात, म्हणून देह अपवित्र आहे. चौथं कारण योगशास्त्राने असं सांगितलंय निस्यंदात. निस्यंदात म्हणजे आपल्या देहाला नऊ दरवाजे आहे, नऊ प्रकारचे छिद्र आहे. गीतेमध्ये भगवान बोलले, आपण पहा, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. नऊ प्रकारचे छिद्र आहे, तोंड आहे, दोन नागपुडे आहे, दोन कान आहे, दोन डोळे आहे, असे नऊ प्रकारचे छिद्र आहे. या नऊही छिद्रातून जे बाहेर पडतं ती दुर्गंधीच. एकाही छिद्रातून सुगंध बाहेर येत नाही. आपण बाहेरचा सुगंध नाकाने आतमध्ये घेत असतो पण प्रत्येक छिद्रातून जे बाहेर पडतं ती दुर्गंधीच असते. आता डोळ्यातून जो पदार्थ बाहेर पडतो, डोळ्यातून जी घाण बाहेर पडते तिच्यातून सुगंध येतो का? कानातून जे बाहेर पडतं, म्हटले खूप सुगंध दरवळतोय. कशा सुगंध आहे? म्हटले कलेक्टर साहेबांचा कान फुटलाय त्याचा सुगंध आहे. कान कुणाचाही असू दे, तो कलेक्टरचा असू दे नाहीतर भिकाऱ्याचा असू दे, तो फुटला की त्याच्यातून जे बाहेर पडतं त्याच्यातून दुर्गंधीच बाहेर पडते. श्लेष्मपुरी पवित्र असते का? श्लेष्मपुरी म्हणजे नाकातून जे बाहेर पडतं त्याचा सुगंध येतो का? नऊही छिद्रातून दुर्गंधच बाहेर पडतो म्हणून निस्यंदात. म्हणून योगशास्त्र सांगते शरीर अपवित्र आहे. पाचवं कारण योगशास्त्राने आपल्याला असं सांगितलं निधनादपी. जेव्हा निधन होतं तेव्हा हे शरीर अपवित्र होतं. इतकंच नव्हे, सगळ्या भावकीला सूतक पडतं इतकं ते अपवित्र आहे. मग पाचवं कारण आहे निधनादपी आणि सहावं कारण आहे कायम अधेय शोचत्वात. कायम या शरीरावर शुचित्वाचे, शुद्धत्वाचे, पावित्र्याचे संस्कार करत राहावे लागतात. आपण पहा, झोपेतून उठलो आपण आता अपवित्र आहोत. स्नान केल्याशिवाय पवित्रता नाही. म्हणून रोज सकाळी आपल्याला स्नान करावं लागतं. कशासाठी? पवित्रतेसाठी.
आपण देवाचं निर्माल्य अंगावर शिंपडतो कशासाठी, पवित्र होण्यासाठी. तीर्थ अंगावर शिंपडतो, तीर्थ स्नान करतो, तीर्थ आपण पितो कशासाठी, पवित्र होण्यासाठी. म्हणजे देह अपवित्र आहे म्हणून त्याच्यावर कायम शुद्धत्वाचे संस्कार आपल्याला करत राहावे लागतात, इतका तो अपवित्र आहे. जी वस्तू मुळातच पवित्र आहे गंगाजल, त्याला पावित्र्याचं कोणतंही विधान सांगितलेलं नाही, कारण ते मुळातच स्वतःच पवित्र आहे. गोमूत्र पवित्र आहे, त्याला पवित्र करण्याची गरज नाही. देह अपवित्र आहे म्हणून कायम पावित्र्याचे संस्कार त्याच्यावर आपल्याला करावे लागतात. विडाला सांगितले, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि तिसरा आहे कारण देह. आपल्या प्रत्येकाला तीन देह ब्रह्मदेवाने दिले. जो डोळ्याने दिसतो, जो हाडा मांसाचा आहे, तो स्थूल देह आहे. त्याच्या आतमध्ये मन भावनादिकांचं बनलेलं शरीर सूक्ष्म शरीर आहे, त्याच्यामध्ये पुन्हा एक शरीर आहे, त्याला कारण शरीर असं म्हणतात. अंत्यसंस्कारामध्ये सूक्ष्मदेह जळून भस्म, स्थूल देह जळून भस्मसात झाला तरी सूक्ष्मदेह आणि कारणदेह आपल्या सोबत असतो, आणि त्या सूक्ष्मदेह आणि कारणदेहाला धरूनच पुन्हा आपल्याला कर्मानुग गच्छती जीव एक हा पुन्हा जन्म मिळत असतो. विठाला स्थूल देह अपवित्र आहे, त्याच्या आतमध्ये असलेला सूक्ष्म देह तोही अपवित्रच आहे. शास्त्र आपल्याला असं सांगतंय की सूक्ष्मदेह 17 तत्वांनी बनलेला आहे. पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पास्त्रिक 15, मन आणि बुद्धी 17, या 17 तत्वांचा हा देह बनलेला आहे. आणि हा सुद्धा अपवित्रच आहे, कारण कारण काम संपर्कात. काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, या विकारांनी, या विकारांनी तो ग्रासलेला असतो. सूक्ष्म देह अपवित्र आहे, कारण देह तरी तो सुद्धा अपवित्रच आहे. का जीवाचा कारण देह हा अविद्या रूप असल्यामुळे, आणि अविद्या ही अपवित्र असल्यामुळे कारण देह सुद्धा अपवित्र आहे. मग आता चिंतन करा, सूक्ष्म देह, स्थूल देह अपवित्र आहे, सूक्ष्म देह अपवित्र आहे, कारण देह सुद्धा अपवित्र आहे, तरी तुकोबराय म्हणतात पवित्र तो देह. त्याचं कारण असं आहे, काही गोष्टींना, काही नियमांना अपवाद असतो. काय अपवाद असतो आपण पहा. नियम असा आहे, धातू हा जनरली घनरूपात सापडतो. घनरूपात म्हणजे लोखंड हा धातू आहे. हा धातू आपल्याला द्रव रूपात मिळतो का घनरूपात मिळतो? घन रूपात मिळतो. सोनं हा धातू आहे, चांदी हा धातू आहे. आणि धातूचा एक स्वभाव आहे, काय स्वभाव आहे? धातू हा घन रूपात सापडत असतो. त्याचं घन रूप आहे, त्याचं स्वरूप आहे, हा नियम आहे. धातूच्या स्वरूपाचा हा काय आहे? नियम आहे. पण पारा हा धातू असूनही तो द्रव रूपात सापडतो, हा नियमाचा अपवाद आहे. तसं देह अपवित्रच आहे, पण नामधारकाचा देह पवित्र आहे, हा त्याला अपवाद आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. सोवदे अच्युत सर्व काळ, सोवदे अच्युत सर्व काळ, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. सतत देवाचं नामस्मरण करतो, वारी करतो, त्यांचा देह पवित्र सांगितला, त्यांची वाणी सुद्धा पुण्यवंत सांगितली. आता देह पवित्र आहे, पुन्हा वाणी पुण्यवंत आहे, हे वेगळं सांगण्याची काय गरज होती? त्याचं कारणच हे आहे, देह वेगळा आणि वाणी वेगळी. आपण म्हणाल वाणी वेगळी कशी? देह म्हणजेच वाणी, वाणी म्हणजेच देह, असं होत नाही कधी. आपण मुखाला वाणी जर म्हणाल तर ते चूक आहे. मुख हा देहाचा घटक आहे, आणि मग वाणी मुखातून शब्द रूपाने जी बाहेर पडते ती वाणी आहे. म्हणून देहापेक्षा वाणी वेगळी असते. मग त्यांची ती वाणी सुद्धा पुण्यवंत आहे. मग त्यांची ती वाणी गद्यात्मक असेल, पद्यात्मक असेल, जशी असायची तशी असेल, पण ती पुण्यवंत आहे, म्हणजे पवित्रच आहे. आपण पहा, संतांच्या मुखातून, भक्तांच्या मुखातून जे भी शब्द बाहेर पडतील, मग कधीतरी वैतागून त्यांनी शिव्या भी दिल्या, तर
शास्त्र असं सांगतंय त्यांच्या शिव्या सुद्धा पवित्र आहे. प्रमाण सांगतो तुम्हाला, तयाचे बिसाट शब्द, बिसाट म्हणजे वेड्यासारखे, ते वेड्यासारखं काही बोलले तयाचे बिसाट शब्द. सुखे म्हणो इति वेद, ते वेदातले मंत्र आहे असं शास्त्रानं त्यांना दर्जा दिलाय. आणि म्हणून संत महात्म्यांनी कधीतरी वैतागून ह्या जगाला शिव्या घातल्या, त्याच्या पुढे बोलू का. त्यांनी कधी कधी देवालाही शिव्या घातल्या, तरी देवाला आनंदच झाला. आणि समाजाला वैतागून बोलले, समाजाला वैतागून कठोर शब्दामध्ये बोलले असतील, शिव्या घातल्या असतील, तरी जगाचा सुद्धा उद्धारच झाला, कारण वाणी पुण्यवंत. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यांच्या शिव्यांनी सुद्धा जगाचा उद्धार होतो, कारण ते जे बोलतात त्यांच्या त्यांच्या बोलण्यामध्ये स्वतःचा स्वार्थ नसतो, म्हणून त्यांच्या शिव्यांनी सुद्धा उद्धार होतो. विठ्ठला 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 विठ्ठला. देह वेगळा आणि वाणी वेगळी. देह सतत राहत नाही, आयुष्य संपलं की देह निघून जातो, पण वाणी मात्र कायम राहते. आज श्री संत जगद्गुरु तुकोबरांची अभंग वाणी, तुकोबराही दिसत नसले पण अभंग वाणीच्या रूपानं आपल्या जवळ आहे, ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानोबराय आपल्या जवळ आहे. देह नसला तरी वाणी कायम राहते, वाणी कायम राहते, त्याला आपण वाङ्मय म्हणतो, अभंग वाङ्मय. आणि मग ती संतांची वाणी वाङ्मय रूपाने ते ग्रंथ जर आपल्या घरामध्ये असतील, तर त्या घरामध्ये विघातक शक्ती राहू शकत नाही. ज्या घरामध्ये ग्रंथ संपदा आहे त्या घरातल्या विघातक शक्ती दूर निघून जातात, असा त्या वाङ्मयाचा, त्या पुण्यवंत वाणीचा हा प्रभाव आहे. विठ्ठला विठ्ठला पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो बदे अच्युत सर्व काळ. आपण पहा, काहींचा देह पवित्र असतो, वाणी अपवित्र असते. काहींचा देह अपवित्र असतो, वाणी पवित्र असते. काहींचा देह आणि वाणी दोन्ही अपवित्र असतात, काहींचा देह आणि वाणी दोन्ही पवित्र असतात. आपण पहा, गायीचा देह पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे. रामचंद्र प्रभू वनवासामध्ये असताना इकडे दशरथ राजा त्यांना देव आज्ञा झालेली आहे. ऋषी मुनींनी सांगितलं, प्रभो आपण देव आहात मान्य आहे, तरी सुद्धा पितृश्राद्ध केलं पाहिजे. रामप्रभू जवळच्या गावामध्ये सामग्री आणण्यासाठी गेले, रामप्रभूंना येण्यासाठी विलंब झाला, उशीर झाला. ऋषींनी सांगितलं, सीते वर्ष श्राद्धाचा समय निघून चालला, आपल्याला श्राद्ध केलं पाहिजे. काय करू मी, पतिराज गावामध्ये सामग्री आणण्यासाठी गेले, मी स्त्री आहे काय करू शकते. ऋषींनी सांगितलं, तू त्यांची अर्धांगिनी आहे, तुला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे पण सामग्री नाही, असेल ती सामग्री घेऊन आपण श्राद्ध केलं पाहिजे. त्यावेळेला वाळूचे पिंड तयार केले आणि सीतेच्या कर्वी एक पिंड फाल्गू नदीमध्ये सोडला, त्या पाण्यातून दशरथ राजाचा हात वरती आला आणि पिंड घेतला, कारण देणारी जगन्माता होती. दुसरा पिंड गायीला दिला आणि तिसरा पिंड साक्षीदार म्हणून साक्षी गोपाल भगवान श्रीकृष्णाच्या समोर ठेवला, श्राद्ध आटोपलं आणि मग भगवान प्रभू रामचंद्र सामग्री घेऊन आले. सीता म्हणाली, श्राद्ध आटोपलं, तुम्ही उशीर आलात, तुम्ही बाळासाहेब उशीर आलात. विठ्ठला विठ्ठला आटोपलं, सामग्रीच नव्हती, श्राद्ध केलं कसं, त्याला पुरावा काय. नदीला विचारा, फाल्गू नदीने सांगितलं, अनेक लोक येतात माझ्या तीरावर श्राद्ध करतात, मी कुणाकुणाचं लक्षात ठेवायचं. सीतेला राग आला, फाल्गू नदीला शाप दिला, यानंतर तुझा प्रभाव कधी प्रगट दिसणार नाही, प्रगट दिसला तर त्याच्यामध्ये किडे पडतील. आजही फाल्गू नदीचा प्रवाह वाळूच्या खालून वाहतो, प्रगट नाही. नदी गायीला विचारा, गायीने सांगितलं, अनेक जण येतात पूजा करतात दर्शन करतात, त्यांचा स्वार्थ साधतात, मला नैवेद्य खाऊ घालतात, पिंड खाऊ घालतात, मी कुणाकुणाचं लक्षात ठेवायचं. गायीला शाप दिला, तू पवित्र असली तरी तुझं तोंड अपवित्र राहील, तुझी पूजा पाठीमागून केली जाईल, तुझं दर्शन लोक पाठीमागून घेतील, तोंडानं मात्र तू अपवित्रच राहशील. ज्ञानोबराय बोलले ना, मुखे विन वाळावी गायची सगळी, तिचं मुख मात्र काय आहे, गायीचा देह पवित्र आहे, वाणी अपवित्र आहे.
गंधमादन ऋषी पांडवांनी राजसूय यज्ञ केला आणि त्या राजसूय यज्ञामध्ये आता पांडवांच्या घरी यज्ञ होता, भगवान परमात्मा त्याचे मार्गदर्शक होते, कशाची कमी असणार आहे. पंचपक्वन्नाचा थाट होता, प्रत्येकाला जेवायला सोन्याचं ताट होतं आणि त्याच्यात पंचपक्वन्नाचा थाट होता, सुगंधाचा घमघमाट होता, राजेशाही व्यवस्था होती, प्रत्येकाला प्रत्येकाची स्वतंत्र कामं वाटून दिलेली आहे. भगवान पंक्तीमध्ये खांद्यावर उपरण टाकून फक्त असं फिरत होते, ब्राह्मणांना विचारत होते काय मजेत आहे ना, कसं वाटतंय, काही कमी अधिक सांगत जा. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, प्रभू अन्न अत्यंत स्वादिष्ट आहे, सुग्रास आहे, पण सुपरवायझर खूप कडक आहे. देवाच्या लक्षात आलं ब्राह्मणांना काय बोलायचंय. भीमदादा पंक्तीतून फिरायचे बरं का, वाढायचे, पण जरा कडक बोलायचे. किती सुग्रास अन्न आहे, कसं स्वादिष्ट आहे, तुमच्या घरी मिळालं होतं का असं कधी, आणि व्यवस्थित खा, भरपूर खा, पण उष्ट टाकायचं, दम देऊन जीव घालायचे. मग आता भगवान परमात्म्याला सगळ्यांची वर्म माहीत होती, सर्वांच्या चाव्या त्याच्याकडेच होत्या, कोणत्या चावीनं काय उघडतं हे त्याला माहिती होत. भीमदादाला बोलवून घेतलं, म्हटलं भीमा गंधमादन नावाचे ऋषी आहे आणि आपल्या यज्ञामध्ये ते सुद्धा आले पाहिजे, त्यांना निमंत्रण देण्यासाठी जायचंय, तू बरोबर पाहिजे. भीमाला सोबत घेतलं, गंधमादन ऋषींना निमंत्रण देण्यासाठी गेले आणि गंधमादन ऋषींना निमंत्रण देत असताना त्यांचं दर्शन झालं. तेव्हा गंधमादन ऋषींना भीमानं पाहिलं तर गंधमादन ऋषींचं सगळं शरीर सोन्याचं होतं, पण तोंड मात्र डुकराचं होतं. तेव्हा गंधमादन ऋषीच्या बाबतीमध्ये भीमदादा बोलला, मुनिवर यांना यज्ञामध्ये न बोलावलेलंच बरं राहील, हे जर असं तोंड घेऊन आपल्या यज्ञामध्ये आले तर माणसं जीवतील का, किळस करतील ना. पण भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ते काही असू दे, पण त्यांचा परमार्थातला अधिकार फार मोठा आहे, ते आपल्या यज्ञामध्ये जेवल्याशिवाय आपल्या यज्ञाची सांगता होणार नाही आणि सांगता झाल्याशिवाय यज्ञाचं फल मिळत नाही, ही अडचण आहे ना, त्यांना बोलवावंच लागेल. ठीक आहे देवा, तुम्ही म्हणताय तर बोलू, पण यांचं हे तोंड असं कशामुळे झालंय, तर मला विचारण्यापेक्षा तूच विचार ना तुझ्या तोंडानं. भीमदादाने विचारलं, मुनिवर आपली ही अवस्था कशामुळे झाली. आता तेही अंतर्ज्ञानी होते, हे उत्तर ऐकण्यासाठीच भीमाला आपल्याकडे भगवान घेऊन आले, त्यांना कळालं आणि त्यांनी उत्तर सांगितलं. काय सांगितलं ऐका, म्हटलं भीमा मी पूर्वी खूप अन्नदान केलं, पण दम देऊन जेव घालायचो, त्यामुळे काय झालं, माझं शरीर सोन्याचं झालं, पण तोंड मात्र. गंधमादन ऋषींचं शरीर पवित्र आहे, पण वाणी अपवित्र होती. क्षरभंग ऋषी तपाचं सामर्थ्य आहे, पण त्यांचं शरीर सडलेलं होतं. फार मोठा कथाभाग आहे, पण आपलं कीर्तन आपल्याला पुढे न्यायचंय. मुद्द्यापुरतं सांगतो, क्षरभंग ऋषी शरीर सडलेलं होतं, पण त्यांच्या तोंडानं वेदाच्या ऋचा बोलायचे. शरीर अपवित्र आहे, पण वाणी पवित्र आहे. गंधमादन ऋषींचं शरीर सोन्याचं आहे, पण निंदा केल्यामुळे तोंड अपवित्र झालं. विठाला काहींचा देही अपवित्र असतो, वाणी अपवित्र असते, हा तिसरा वर्ग आहे. चौथा वर्ग नामधारकांचा, चौथा वर्ग भक्तांचा संतांचा असा आहे, त्यांचा देही पवित्र असतो, वाणीही पुण्यवंत असते. जो वदे अच्युत सर्व काळ विठाला 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 विठाला. त्यांचा देह पवित्र, वाणी सुद्धा पवित्र, वाणी सुद्धा पवित्र, याचा अर्थ त्यांचं सूक्ष्म शरीर सुद्धा पवित्र. कारण सूक्ष्म शरीर 17 तत्वांचं बनलेलं आहे, त्या 17 तत्वामध्ये एक घटक वाणी आहे. 17 तत्वातला एक घटक जर वाणी, ती जर पवित्र असेल, तर सूक्ष्म देह सुद्धा कसा झाला, पवित्र झाला. संतांचा नामधारकाचा कारणदेह सुद्धा पवित्र असतो, कारण कारणदेह त्यांचा ज्ञान स्वरूप असतो, ज्ञान पवित्र असतं. म्हणून नामधारक संतांचा स्थूल देह पवित्र, सूक्ष्म देह पवित्र, कारणदेह सुद्धा पवित्र. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, तो वद्या अच्युत सर्व काळ, तो वद्या अच्युत सर्व काळ, तो वद्या.
काहींचा देह जिवंत असताना पवित्र असतो, मृत्यूनंतर अपवित्र होतो. काहींचा देह जिवंत असताना अपवित्र असतो, मृत्यूनंतर पवित्र होतो. काहींचा देह जिवंत असताना मृत्यूनंतर दोन्ही कालात अपवित्र असतो. काहींचा देह जिवंत असताना मरणानंतर दोन्ही कालात पवित्रच असतो. चार उदाहरणं आपण आपल्याला सांगतो. आपण पहा, गायीचा देह जिवंत असताना पवित्र आहे, पण मेलेल्या गायीचं दर्शन घ्या, माणसं पवित्र होऊ शकत नाही. गाय मृत्यूनंतर अपवित्र होते. गायीचा देह जिवंत असताना पवित्र आहे, मृत्यूनंतर अपवित्र होतो. वाघाचा देह याच्यापेक्षा उलट आहे. वाघाचा देह जिवंत असताना अपवित्र, मृत्यूनंतर मात्र पवित्र होतो. म्हणून वाघाच्या कातड्यावर बसून ध्यान धारणा साधना केली जाते. आपण पहा, काहींचा देह आणि वाणी दोन्ही अपवित्र असतात, पण नामधारक संतांचा देह मात्र पवित्र असतो. आणि मृत्यूनंतर सुद्धा त्यांचा देह पवित्र असतो. नामधारक संतांचा देह जिवंत असताना पवित्र, मृत्यूनंतर मृत्यूनंतर त्या प्रेत ते प्रेत सुद्धा पवित्र असत. कशामुळे? आपण पहा, मांस चर्म हाड प्रमाण कसं आहे. आपण पहा, नामधारक संतांचं शरीरातील मांस चर्म हाड देवा अवघेची गोड, म्हणून त्यांचा देह मृत्यूनंतर सुद्धा पवित्र असतो. प्रमाण सांगतो तुम्हाला, जे हरिरंगी रंगले, जे हरिरंगी रंगले, काही नवजे वाया गेले, त्यांचं काहीच वाया जात नाही. मृत्यूनंतर त्यांचं प्रेत सुद्धा पवित्र असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री संत चोखोबा राय, श्री संत चोखोबा राय बांधकाम करायचे. आपण म्हणाल कीर्तनकार आणि बांधकाम करतात का? कारण ते कीर्तनकार पूर्वी लोक पैसेच देत नसायचे महाराज, त्याच्यामुळे उदरनिर्वाह कशावर चालायचा? व्यवसाय. प्रत्येक संतांचा सेना न्हावी, दाढी कटिंग करायचे. सावता महाराज शेती. पूर्वी लोक पैसेच देत नसायचे, आता लोक पैसे देतात, चांगली गोष्ट आहे. लग्न कार्यामध्ये आपण खर्च करतोच ना. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री संत चोखोबा राय, श्री संत चोखोबा राय बांधकाम करायचे. आणि गावाची त्याला काय म्हणतात, वॉल कंपाऊंड, आणि जुन्या भाषेत गावकूस, गावाची संरक्षक भिंत. ती भिंत बांधता बांधता ढासळली. हाताखालचे कामगार आणि चोखोबा सगळेच त्या भिंतीखाली गाडले गेले. आणि श्री संत चोखोबा रायांचं कामगारांसहित देहावसान झालं. काही दिवसानंतर विठ्ठलाला राहावे ना, नामदेव रायला म्हटले, अरे माझ्या चोखोबाची हाडं तरी घेऊन ये. काय देवा बोलता, म्हटले, लहान लेकरासारखं. अहो त्या गावातले काही गावकरी काही कामगार सुद्धा गाडले गेले. किती दिवस झाले, आता त्यामध्ये चोखोबऱ्याची हाडं कशी ओळखायची? भगवान विठ्ठल परमात्मा म्हटले, नामदेवा जा, सगळी भिंत उकरून काढ, 10-20 लेबर घेऊन जा, त्यांचं पेमेंट माझ्याकडून पाहिजे तर घेऊन जा, सगळी हाडं तपास. माझ्या चोखोबाची जी हाडं असतील ना, ती हाडं आजही माझं स्मरण करत असतील. 10-20 पोरांना नामदेवराय घेऊन गेले असतील. सगळी भिंत उकरली, प्रत्येक हाड उचलायचं, कानाला लावायचंय. ते विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही का, याचा अर्थ हे वारी करत नाही, फेकून द्यायचं. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, याचा अर्थ हे वारी करणाऱ्या चोखोबऱ्यांचं असलं पाहिजे, बाजूला करायचं. अशी हाडं जमा केली आणि पंढरपूरला जाऊन पांडुरंगानं आपला शेला पुढे केला. त्या शेल्यामध्ये चोखोबऱ्यांची हाडं टाकली गेली. चोखोबऱ्यांची हाडं त्या शेल्यामध्ये पडल्याबरोबर त्या हाडांतून ध्वनी बाहेर पडला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 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 विठ्ठल. आपला मुद्दा इथे आहे, नामधारक संतांचा देह जिवंत असताना पवित्र असतो, मृत्यूनंतर सुद्धा पवित्र असतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, गोवदे अच्युत सर्व काळ, गोवदे अच्युत सर्व काळ, गोवदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो मध्ये अच्युत सर्व काळ. त्या देवाचं नामस्मरण करतात,
पण कोणत्या देवाचं करतात? जो वदे अच्युत सर्व काळ. देवाची हजारो नावं आहे, त्यामध्ये एक नाव आहे अच्युत. अच्युत आणि च्युत असे दोन शब्द आहे. च्युत म्हणजे पद भ्रष्ट होणं, अच्युत म्हणजे कायम त्या पदावर राहणं. त्या पदाचं कधी इलेक्शन नाही, निवडणूक नाही, कायम त्या पदावर ध्रुव बाळासारखं. आता काही देव आहेत पण ते च्युत होणारे आहे. इंद्र देव आहे पण त्याचं विशिष्ट आयुष्य संपलं की तो पद भ्रष्ट होतो. ब्रह्मदेव देव आहे पण 100 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाचं संपलं, त्या ब्रह्मदेवाला पुन्हा जन्म मृत्यू आहे. बरं का, विस्तारण सांगायला आपल्याकडे वेळ नाही, पण मुद्देपुरतं सांगून जातो. इंद्र देव आहे, ब्रह्मदेव देव आहे, पण त्यांचं आयुष्य संपलं की पुन्हा पुनरपी जननम पुनरपि मरणम, म्हणून ते देवच आहे पण च्युत होणारे देव आहे. विटेवर उभा असलेला अच्युत आहे, त्याचं देवत्व कधीच भ्रष्ट होत नाही, अशा अच्युताचं ते नामस्मरण करतात. जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. विठोबा रखुमाई, 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. त्यांची वाणी इतकी पुण्यवंत असते आणि देह इतका पवित्र असतो. त्यांच्या चिंतनाने कितीही मनुष्य दोषयुक्त असला, पापी असला, तरी तो तरुण जातो. हा विचार अभंग दयाच्या चिंतने तरतील दोषी, 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 दयाच्या चिंतने तरतील
चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या कसं समीकरण आहे आपण पहा. संत नामधारक भक्त हे पवित्र आहे कशामुळे ते देवाचं चिंतन करतात म्हणून देवाचं चिंतन करतात म्हणून त्याचे भक्त पवित्र झाले. त्यांना इतकी पवित्रता येते का त्या भक्तांच्या नावाचं चिंतन केलं तरी मनुष्य पवित्र होतो एवढी एवढी त्यांना पवित्रता प्राप्त होते. विठाला विठाला ते किती नामचिंतन करतात आपण पहा किती किती नामस्मरण करावं. श्री संत जगद्गुरु तुकोबाराय बहिर्दिशेला गेलेले आहे आणि काशिस्थ ब्राह्मण तुकोबारांची ख्यात कीर्ती त्यांचं संतत्व ऐकून त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या आशीर्वादाची अभिलाषा धरून देहूक्षेत्रामध्ये आलेले आहे. कुठे आहे तुकोबाराय बहिर्दिशेला गेले तिकडनं येत आहे. तुकोबारांचं नाम जप रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल चालूच आहे. ब्राह्मणानं विचार केलाय हे बहिर्दिशेहून आले हातपाय धुतले नाही बारा वेळा चूळ भरली नाही पवित्र झाले नाही आणि खुशाल विठ्ठल विठ्ठल म्हणताय. तुम्ही अपवित्र आहात एकदा पवित्र तर व्हा नंतर विठ्ठलाचं नाम घ्या. तुकोबाराय म्हणाले शास्त्री महाराज काय करू आई वडिलांची गरिबी होती पूर्वीच्या काळात मुलं जास्त शाळेत जात नसायचे पत्र वाचायचं जर असलं ना तर अर्ध्या गावामध्ये फिरावं लागायचं पत्र वाचणारं कुणी भेटेल का पूर्वी शिक्षणाचा अभाव होता. म्हटले आम्ही काही एवढं शिकलो नाही शास्त्राचा अभ्यासच केला नाही तुम्ही शास्त्री आहात शास्त्राचा अभ्यास केला पण काय करू माझी वाणी माझी वाचा अनावर झाली मला ती माझी माझ झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेत लासे छंद या नामाचा घेत झाली अनावर वाचा काय करू माझी वाचाच मला आवरत नाही. तेव्हा शास्त्री महाराज म्हटले उगा नाटक करू नका वाचा आवरत नाही म्हणजे काय उगा नामस्मरणाचा ढोंग करू नका म्हटले. त्या शास्त्री महाराजांनी तुकोबारांच्या तोंडामध्ये हात घातला वाचा आवरत नाही ना म्हणून त्यांची जीभ दाबून धरली. परिणाम असा झाला जॉईंट कनेक्शन झालं. दोन वायर जेव्हा आपण एकमेकाला जोडतो जॉईंट देतो तेव्हा ते जॉईंट कनेक्शन झालं की एका वायरमधला इलेक्ट्रिक करंट दुसऱ्या वायरमध्ये पास होतो तसं ते जॉईंट कनेक्शन झालं आणि तुकोबारांच्या शरीरातला नामस्मरणाचा करंट शास्त्री महाराजांच्या शरीरामध्ये गेला. त्यांची जीभ दाबून धरल्यामुळे तुकोबाराय बंद झाले आणि शास्त्री महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले. विठ्ठल 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 इतकं नामस्मरण ते करत होते आणि नामस्मरणासाठी काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नामस्मरण करत असताना तुम्ही आंघोळ जरी केलेली नसेल न लगे आंघोळी तोंड धुवावे याचा अर्थ उद्यापासून आंघोळ करायचीच नाही असं जर घरी घेऊन जाल तर अनर्थ होईल. या प्रमाणाचा अर्थ न लगे आंघोळी तोंड धुवावे याचा अर्थ आंघोळ करायचीच नाही असं नाही पण आंघोळीला नंबर येण्यासाठी अजून उशीर आहे वेळ आहे तोपर्यंत नामस्मरण केलं तर चालेल का चालेल एवढंच त्याचा अर्थ आहे. पण नामस्मरण करत असताना स्नानाच्या अगोदर केलं तर चालेल आणि स्नान करून केलं तर ते वेगानं पळेल. विठाला विठाला नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही काळ वेळाची कोणत्याही परिस्थितीची स्थितीची आवश्यकता नाही तुम्ही केव्हाही नामस्मरण करू शकता एवढाच त्याचा अर्थ आहे. तो कोबर आहे सतत रात्रंदिवस नामस्मरण करत गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे
दिवस ते नामस्मरण करतात त्या नामस्मरणाचा परिणाम असा होतो, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. इतकंच नाही तर देव त्या नामधारक संतांच्या चरण कमलाची माती ती धूळ आपल्या अंगाला लागावी म्हणून इच्छा करतो, त्यांच्या मागे मागे चालत असतो. अभंगाच्या तिसऱ्या देव इच्छा रज चरणीची माती, 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 धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, धावत चालती मागे मागे, धावत देव इच्छी रज चरणीची माती, आणि त्याच्यासाठी धावत चालती मागे मागे. आपण पहा भगवान परमात्मा स्वतः कबूल करतात, भगवान परमात्मा पवित्र आहे, भगवान परमात्मा पवित्र असण्याचं कारण स्वतः भगवान सांगतात. काय सांगतात? माझ्या ठाई पवित्र पण ते मज भक्ताचे निजान, मी माझ्या भक्तामुळे पवित्र आहे म्हटले. अजून दुसरं प्रमाण आपण पहा, भक्त चरण रेणू वंदिता, मज केवडी आली पवित्रता, माझे पायवनी वाहे माथा, जान तत्वता सदा शिव. भगवान परमात्मा म्हणतात भक्तांच्या चरणाची धूळ माझ्या शरीराला लागते. बर का पायीवारी का करायची असते? त्याच कारण हे आहे, त्या पायीवारीमध्ये न जाणो श्री संत निवृत्तीनाथ महाराज कोणत्या रूपाने चालत असतील, त्या निवृत्तीनाथांच्या चरणाची धूळ आपल्याला लागावी म्हणून पायी चालायचं असतं. विठ्ठला विठ्ठल माऊली कोणत्या तरी रूपानं पायी चालत असतात, तुकोबरांच्या सोहळ्यामध्ये तुकोबराय आणि निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज सूक्ष्म रूपानं गुप्त रूपानं पायी चालत असतात, त्यांच्या चरणाची धूळ आपल्या शरीराला लागावी म्हणून पायीवारी केली पाहिजे. नाही पायीवारी करता आली तर कमीत कमी पायीवारी चालणाऱ्यांची सेवा जरी केली तरी पवित्रता आहे. विठ्ठला आणि याच्या संबंधानं धोंड गवन वाडीकरांना तरी जास्त सांगण्याचं कारण नाही, कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये निवृत्तनाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये आमचा एक स्वाभिमान आहे की धोंड गवन वाडीकरांची सर्वात जास्त उपस्थिती निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये असते. आणि इतकंच नव्हे तर निवृत्तीनाथांच्या पायी पालखी पंढरीच्या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त अन्नदान असेल, चहा पाण्याची व्यवस्था असेल, पाण्याच्या टँकरचं सहकार्य असेल, या सगळ्या व्यवस्थांमध्ये सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर धोंड गव्हाण वाडीकरांचा असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. विठाला विठाला चांदीचा रथ झाला या गावानं भरभरून. अहो मी सहज कीर्तनातून ज्याचं नाव घेतलं 21,000 म्हटलं की ते पैसे आलेच, 15,000 म्हटलं की आलेच, 51,000 पंडित महाराज तुम्ही कीर्तन करता करता आम्हाला विचारलंही नाही, एकदम 21,000 जाहीर केलंय.
एकही माणूस अजून मला बोलला नाही. महाराजांचा शब्द गेला ना हे लगेच 21,000 घ्या. महाराजांचा शब्द गेलाय का 11,000 हे 11,000 घ्या. 5,000 शब्द गेलाय का 5,000. चांदीच्या रथाला सहकारी असेल, मंदिर निर्माणाला सहकारी असेल आणि निवृत्तनाथांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था तर प्रतिवर्षी या ग्रामस्थांनी करावी एवढी सेवा निवृत्तनाथांशी त्यांची जोडलेली आहे. विठाला विठाला आणि म्हणून देवाईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे भक्त चरण रेणु वंदिता मज केवढी आली पवित्रता माझे पायवनी वाहे माता जान तत्वता सदाशिव. या प्रमाणाचा अर्थ लक्षात घ्या. भगवान परमात्मा म्हणतात माझ्या ठिकाणी पवित्रता कशामुळे आली, मी वारीमध्ये चाललो आणि या भक्तांची चरण धूळ मला लागली म्हणून विठ्ठल परमात्मा म्हणतात मी पवित्र झालो. आणि मी पवित्र झाल्यामुळे विठ्ठलाच्या भगवान महाविष्णूच्या उजव्या पायाच्या अंगठीतून गंगेचा जन्म झाला आणि माझ्या पवित्र अशा भगवान परमात्म्याचं ते पायवणी आहे म्हणून भगवान शंकरनं डोक्यावर धारण केलं. भगवान शंकरनं गंगा डोक्यावर धारण का केली पुन्हा आता उलट सांगतो भगवान शंकरने गंगा डोक्यावर का धारण केली ती पवित्र भगवंताच्या पायाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यातून निघाली म्हणून. भगवान परमात्मा पवित्र कशामुळे झाले वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांची धूळ अंगाला लागली म्हणून. विठाला 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 मला सांगायला आनंद वाटेल असं म्हणतात महाराजांची मुलं महाराज निघत नाही बर का. हा नियम आहे पण आमचे विठ्ठल महाराज त्यांचं कुटुंब याला अपवाद आहे. हो हे त्यांचे चिरंजीव आहे. आणि वैराग्यमूर्ती महान साधू सिद्ध साधू गुरुवर्य बाबांच्या आश्रमामध्ये आळंदीला तो शिक्षण घेत असतो रामभाऊ महाराज राऊत. खरं तर त्यांचं नाव घ्यायला सुद्धा भीती वाटते. रामभाऊ महाराज असं म्हणायला सुद्धा भीती वाटते एवढं साधुत्व त्यांच्याजवळ आहे. आणि अशा साधूंजवळ तो कीर्तनाचं शिक्षण घेत असतो, सुंदर गायन करतो. महाराजांचा मुलगा महाराज निघत नाही असं कोण म्हणतंय हे सांगण्यासाठी विठ्ठल महाराजांनी त्याला उभं केलं विठाला. हरिभक्तीपरायण आमचे अशोक महाराज त्यांचाही एक मुलगा मृदंग वादक आहे. दोन्ही मुलं वारकरी संप्रदायाचे पायिक आहे. ते सुद्धा आले, थोडे उशिरा आले. आणि मोठी माणसं उशिरा आली का त्यांचा सन्मान म्हणून ते आल्यापासून तिथून पुढे 2 तास कीर्तन करायचं असतं. विठाला विठाला देवीची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. आपण पहा श्री संत जगद्गुरु तुकोबराय भामचंद्रामध्ये भंडाऱ्या डोंगरावर कधी घोरड्या डोंगरावर भजन करायला निघून जावं आणि श्री संत जिजाबाई त्यांची भाकरी घेऊन मागावून जायची. भंडाऱ्या डोंगरावर दिसत नाही, घोरड्यावर असतील. घोरड्यावरही महाराज सापडलेच नाही आणि म्हणून भामचंद्रावर असतील अशी पायपीठ जिजाबाईची व्हायची बर का. महाराज अहो सांगून तरी जा कोणत्या डोंगरावर तुम्ही जाणार आहे. महाराज म्हटले मी ठरवून काहीच करत नसतो तेव्हा मी तुला कसं सांगू. मग ही पायपीठ मी भाकरी घेऊन किती डोंगरावर फिरायचं वनवन करत. तेव्हा तुकोबाराणी सांगितलं 3 डोंगरांचे 3 रस्ते ज्या ठिकाणून फिरतील ना त्या त्रिफुलीला आपण कान लावा. ज्या दिशेनं आमची पावलं गेली त्या दिशेची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल. ज्या दिशेची माती विठ्ठल विठ्ठल म्हणेल त्या दिशेच्या डोंगरावर आम्ही गेलो असं समजा. जिजाबाईने दुसऱ्या दिवशी तो प्रयोग करून पाहिला. भाकरीची पाटी उतरवली, त्या त्रिफुलीला कान लावले. ज्या दिशेची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती तुकोबराय ज्या दिशेनं गेले होते तुकोबरांचे चरण कमल ज्या मातीला लागले ते मातीचे कण सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आणि जिजाबाई त्या रस्त्यानं गेली डोंगरामध्ये जिजाबाईला काटा मोडला, पाय दुखू लागला, डोळ्यातून पाणी आलं असेल इतका काटा खोलवर रुतला. देवाला दया आली आणि विठ्ठलानं लहानशा बाळाचं गुराख्याचं रूप धारण केलं. जिजाबाई माझी भक्त असेल नसेल मला शिव्या देत असेल नसेल पण माझ्या भक्ताची बायको आहे, माझ्या भक्ताची ती सेवा करते ना म्हणून विठ्ठलानं गुराख्याचं रूप धारण केलं, लहानशा बाळकाचं रूप धारण केलं. आणि जिजाबाई जवळ आला, आई पाय दुखतोय का, काटा मोडलाय का, मी काढू. बाळा तुला जमेल का रे आई, मी खूप मोठमोठ्यांचे काटे काढले.
आणि हेच माझं काम आहे काटा काढण्याचं. जमेल तुला काढ मग. जगाचा मालक आहे विठ्ठल परमात्मा, पण जिजाबाईचा पाय आपल्या मांडीवर ठेवला. चालता चालता आपली लात कुणाला लागली तर आपण नमस्कार करतो. जो जगाचा बाप आहे, जगाच्या बापानं जिजाबाईचा पाय आपल्या मांडीवर घेतला आणि त्या तळपायाला हात लावला, तोच हात देवानं तोंडात घातला. देव इच्छी रज चरणीची. देवाला तरी सुद्धा समाधान वाटलं नाही. चांगली पक्वान्न झाली का, एका वाढीत आटोपतय का, चार वाड्या झाल्या तरी माणसं म्हणत येऊ द्या, तृप्ती होत नाही आवडत्या पदार्थाची. देवाची तृप्ती तेवढ्यानं झाली नाही. शेवटी ज्या ठिकाणी काटा होता त्या ठिकाणी देवानं तोंड लावलं, जिभेनं जिजाबाईचा पाय चाटला. मनसोक्तपणे भक्ताची सेवा करणाऱ्या सेवकाचे चरण रज देवानं जिभेनं चाटले. त्याच्यामध्ये दोन भाव आहे. देव इच्छी रज चरणीची माती म्हणून ते पाय चाटले आणि आपल्या जिभेनं ती काट्याची जागा मोकळी केली. तो काटा मोकळा केला, अलगत काढला. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. विठाला आणि म्हणून देव आणि भक्त एकच होतात. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. देव हा भक्त हा देवच होतो, नव्हे त्यांचा त्रिवेणी संगम होतो. देव भक्त आणि देवाच्या मुखातलं नाम तुका म्हणे. देव भक्तांचा संगम तेथे ओग नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तर तील दोषी, जळतील राशी पातकांच्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आम्ही असं ऐकत होतो की कीर्तनामध्ये नामदेवराय हजर राहायचे आणि हे नामदेवराय कीर्तन झाल्यावर येतात एवढंच आहे. विठाला 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 विठाला. माझे पितृतुल्य असणारे वैकुंठवासी हरिभक्ती परायण आमचे अण्णा, त्यांचं सर्व कुटुंब निवृत्तीनाथांच्या सेवेमध्ये मी जी जी सेवा सचिन भाऊंना, अण्णांना, आमच्या राजू महाराजांना, किरण भाऊंना, आमच्या मीनाताईंना सांगितली असेल ती ती सेवा निवृत्तनाथांची. त्यांनी त्या त्यावेळी आमचे संजूदादा असतील, आमच्या बाई असतील, ह्या धोन गव्हाणवाडीमध्ये मला आलेला अनुभव सांगतो. ज्या ज्या घरामध्ये मी निवृत्तनाथांची सेवा सांगितली, अजून कोणत्याच व्यक्तीच्या तोंडातून नाही हा शब्द माझ्या कानांनी कधी ऐकलाच नाही. असा आमचा अण्णांचा परिवार निवृत्तनाथांशी जोडलेला आहे. या परिवारावर जे दुःखाचं संकट कोसळल्यासारखं वाटलं असेल, निवृत्तनाथांना आपण सर्वजण विनंती करूया, या परिवाराला शक्ती द्या, भक्ती द्या, धैर्य द्या आणि या परिवारामध्ये यावं चंद्र दिवा करो, निवृत्तनाथांची सेवा घडत राहो, जेणेकरून स्वर्गामध्ये आमच्या अण्णांना नक्कीच आनंद होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोली लेले करो वेडे वाकुडे उतरे, राघव राघव महाराज तुम्ही विठ्ठल. आ नाही विचारिला अधिकार ना, राघव राघव महाराज तुम्ही विठ्ठल. मणि ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा, तुकाराम तुकाराम तुकाराम.